लाडक्या बाप्पाच्या गोष्टी, लाडक्या बाप्पाच्या गोष्टी। गणपती ही विद्येची, बुद्धीची, शक्तीची ह्या तीनही गोष्टींची देवता आहे। आपण गणरायांचं ते सोज्वळ रूप बघून आनंदित होतो। सहज मुखामध्ये आपल्या गणरायांचं स्तवन येतं, नाम येतं आणि आपण गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करतो। परंतु आपल्याला ह्या गणरायांचं पूजन प्रत्येक ठिकाणी सुरुवातीला करण्याबद्दल काही ना काही मार्ग दिसतो। कोणतीही पूजा असेल, विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य जायते असं म्हटलंय। म्हणजे विद्येच्या आधी आपण श्री गणेशाय नमः असं लिहून कोणत्याही अभ्यासाची सुरुवात करतो। विवाह कार्य, उपनयन कार्य या कोणत्याही कार्यामध्ये आपण आधी गणेशाचं वंदन करतो। आपल्या घरी वास्तुशांती असली तरी आधी गणेशांना नमन करतो। याच्या मागची कथा अतिशय आनंद देणारी आहे आणि समस्त विश्वाला एक उत्तम संदेश देणारी अशी ही कथा आहे। त्याचं असं झालं की समस्त देवदेवतांची एकदा सभा भरली। सुरुवातीला पूजन कोणाचं करायचं हा विषय निघाला, म्हणजेच अग्रपूजा। अग्र म्हणजे सगळ्यात आधी। मग काय, एक स्पर्धा ठरली। पृथ्वीला तीन प्रदक्षिणा घालणारा जो कोणी असेल त्याला अग्रपूजेचा मान देण्यात येईल। मग बघता बघता सगळे देव त्यामध्ये सहभागी झाले, आपापली वाहनं घेतली आणि त्या स्पर्धेमध्ये जो तो प्रथम क्रमांक मिळवण्याकरता धडपडायला लागला। आणि प्रत्येकाची अपेक्षा होती की सुरुवातीची पूजा ही माझीच झाली पाहिजे। बघता बघता ही बातमी कैलास पर्वतावर येऊन धडकली। कैलास पर्वतावर ते उत्तम असं दर्शन, भोलेनाथ, महादेव, बाजूला पार्वती माता, एका बाजूला कार्तिकेय, एका बाजूला वीरभद्र, समोर नंदी, पाठीमागे सगळे शिवगण आणि सुंदर असा त्या परिसरामध्ये ते विलोभनीय दृश्य दिसत होतं। तोपर्यंत ही बातमी येऊन तिथे प्राप्त झाली। अग्रपूजेकरता अशा प्रकारची स्पर्धा आयोजित केली आहे। कार्तिकेय समोर आला, माझं वाहन मोर आहे, मयूर आहे, याच्यावरती बसून मी अगदी सहज तीन प्रदक्षिणा पृथ्वीला घालून येईन आणि अग्रपूजेचा मान मलाच मिळेल। लहानसा गणपती पायाशी खेळतोय आईबाबांच्या। गणपती त्याला म्हणतो, दादा अग्रपूजेचा मान हा मलाच मिळणार। दोघांमध्ये वाद सुरू झाला। आपापली वाहनं घेऊन देवांनी स्पर्धेला सुरुवातही केली। पार्वती मोठ्या कुतूहलानं गणरायाकडे बघते। तो बाल गणेश अतिशय सोज्वळ छान रूप होतं आणि आईला आनंद झाला, पार्वती मातेला। पण तिच्या मनामध्ये आता विचार आला, गणपती स्पर्धेला जाणार तरी कसा, कारण तुंदिल तनू असं हे रूप मुषकावरती विराजमान होणार आणि तीन प्रदक्षिणा पृथ्वीला घालणार कसा। हे बघता बघता गणपतीचं आणि कार्तिकेयाचं चालू असलेलं भांडण कार्तिकेयानं मोरावर आरूढ होऊन तो त्या पृथ्वी प्रदक्षिणेला निघाला सुद्धा। आई त्या कार्तिकेयाकडे अंगुली निर्देश करते आणि म्हणते, गणराया अरे सगळे निघाले, तू कधी जाणार। गणरायानं सांगितलं, आई मला अजून अवकाश आहे। आता मात्र सगळे शिवगणांसमवेत हसायला लागले आणि काही वेळ निघून गेला। अगदी स्पर्धा संपायला काही वेळ असताना गणराय उभे राहिले आणि त्यांनी आई वडिलांना साष्टांग नमस्कार घातला।
आणि म्हणाले, आता माझ्या पृथ्वी प्रदक्षिणांना मी सुरुवात करतो. असं म्हणून आई वडिलांच्या बाजूनी 3 सुंदर प्रदक्षिणा गणरायांनी घातल्या आणि आई बाबांसहून येऊन उभे राहिले. बाबा, आता सांगा, अग्रपूजेचा मान मलाच की नाही? बाबा एकही शब्द बोलेनात, कारण त्यांना कळलं की बुद्धीची देवता असणारा हा गणेश याचं चातुर्यही किती मोठं आहे. एकीकडे विद्वत्ता आणि एकीकडे चातुर्य याचा संगम, आणि सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे आई वडिलांप्रती असलेली त्याची निष्ठा. तत्काळ महादेवांनी जाहीर केलं, अग्रपूजेचा मान हा गणपतीला असेल, कारण त्यानं पृथ्वी प्रदक्षिणांच्या तुलनेमध्ये किंबहुना त्याही पेक्षा जास्त महत्व असलेल्या आई वडिलांना प्रदक्षिणा घातली. जो आई वडिलांसमोर नतमस्तक होतो तो विश्वामध्ये सगळ्यात श्रेष्ठ ठरतो आणि अग्रक्रमानं पूजला जातो. हा संदेश अतिशय आनंदमय अशा चेहऱ्यानं त्या गणरायानं समस्त देवदेवतांना दिला आणि सर्वांनी तो मान्य केला. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये म्हणलेलं असं आहे, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव, यातली 2 आधीची वचनं आई आणि वडिलांना देव समजून त्यांची पूजा करणं हे सर्व बाजूंनी अत्यंत योग्य आहे, असा हा उत्तम संदेश गणराय आपल्याला देतात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मंगलमूर्ती मोरया. लाडक्या बाप्पाच्या गोष्टी, लाडक्या बाप्पाच्या गोष्टी.